Hello student, today we are learning practice set 2.4 2.5 question number 2. आपण आज सराव संच 2.5 मधील प्रश्न दुसरा सोडवणार आहे. काल आपण त्यातले एक उदाहरण घेतलं होतं, आज आपण त्याच्या पुढे जाऊ. उदाहरण क्रमांक 3 कडे दुसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. पहा काय आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. उदाहरण आहे वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि मग आपण हे उदाहरण काल कसं सोडवायचं पाहिलेलं होतं, फक्त आपण उदाहरण बदलून घेतलेलं आहे. मग काय उदाहरण आहे ते मांडलं मी इथं. म्हणताय मला दिलेल्या समीकरणाची तुलना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाबरोबर करायची आहे. Therefore, I write here solution comparing under square root 2 x square plus 4x plus 2 under square root 2 is equal to 0 with x square plus bx plus c is equal to 0 for Marathi Madhyam. Under square root वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून काय मिळणार आहे पहा. इथं a बरोबर इथे मिळणार आहे अंडर स्क्वेअर रूट टू. नंतर b बरोबर 4 आणि c बरोबर 2 वर्गमुळात 2. आता विवेचक डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. किंमत ठेव आपण पुढं. पहा किंमत येईल. b ची किंमत किती आहे 4, 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे वर्गमुळात 2 गुणिले c ची किंमत आहे 2 वर्गमुळात 2. आणि मग पुढे आपण सोडवू 4 चा वर्ग 16. नंतर या ठिकाणी हा 4 आणि हा 2 यांचा गुणाकार करू आपण. 4 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आणि मग हा 16 आहे असाच 4 2 8 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 म्हणजे 16 वजा 8 आहे असाच वर्गमुळात 4 म्हणजेच 2. आणि मग 16 वजा 8 दोन्ही 16 आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी किंमत किती मिळणार आहे 0. आणि मग आपण इथे लिहिणार आहे डेल्टा डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे. मराठीच्या मुलांनी विवेचक डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac असं लिहिलं किंवा डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac असं लिहिलं तरी चालतं. आणि हे उदाहरण दोन्हीसाठी सेमी आणि मराठीसाठी उपयोगी पडेल, सोपं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपण प्रश्न 3. विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. क्वेश्चन 3. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फ्रॉम देअर डिस्क्रिमिनन्स. आणि मग हे पहिलं उदाहरण दिले तर एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. म्हणजे तुम्हाला इथं काय विचारले पहा, तर इथे एक वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि मग या वर्ग समीकरणावरून विवेचकाची किंमत काढायची आणि मुळांचं स्वरूप ठरवायचंय. तर आपण सोडवू पहा. सोल्युशन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 हे दिलेलं आहे तुम्हाला. इथं आपण म्हणू शकतो कम्पेरिंग एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स वर्ग उकल एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 ची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सी तुलना करून काय मिळेल पहा. ए ची किंमत 1, तर बी ची व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू मायनस 4 अँड व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू 4. तर या पद्धतीने आपल्याला ए बी सी च्या किमती मिळतील. आता ह्या मिळाल्यानंतर आपण विवेचक डेल्टाची किंमत काढू. पुढे म्हणून
विवेचक डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी मग बी ची किंमत वजा चार चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत एक गुणिले सी ची किंमत चार आणि मग वजा चार चा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन असतो स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह देअरफोर दिस इज अ 16 मायनस 4 वन जा 4 मल्टीप्लाइड बाय 4 16 मायनस 16 देअरफोर 0 अँड हेन्स हिअर डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला डेल्टा विवेचकाची किंमत किती मिळाली 0 आपल्याला माहित आहे की जर विवेचकाची किंमत 0 असेल तर याची मुळे वास्तव आणि समान असतात देअरफोर रूट्स आर रियल अँड इक्वल आपण म्हणू शकतो येथे डेल्टा बरोबर 0 आहे म्हणून मुळे वास्तव व समान आहेत समान आहेत हिअर डेल्टा इज इक्वल टू 0 देअरफोर रूट्स ऑफ रूट्स आर रियल अँड इक्वल तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे सोपं आहे आपण त्याच्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊ दुसरं उदाहरण तुम्ही सोडवा यातलं तिसरं उदाहरण घेऊ आपण पहा काय तिसरं उदाहरण m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0 सोल्युशन कंपेरिंग m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0 विथ हिअर m इज अ व्हेरिएबल therefore standard form of quadratic equation use m we get am square plus bm plus c is equal to 0 therefore comparing m square plus 2m plus 9 is equal to 0 with am square plus bm plus c is equal to 0 we call m वर्ग अधिक 2m अधिक 9 ची am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 c तुलना करून पहा काय मिळेल a बरोबर 1 b बरोबर 2 आणि c बरोबर 9 आणि मग आपण पुढे म्हणू शकतो विवेचक डिस्क्रिमिनंट फॉर सेमी ऑर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac आणि मग किमती ठेवा बी 2 स्क्वेअर ऑफ 2 मायनस 4 मल्टीप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ ए 1 मल्टीप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ सी 9 2 चा वर्ग 4 वजा 4 एके 4 गुणिले 9 आणि मग 4 9 चोक 36 आणि मग 36 मधून 4 गेले वजा 36 अधिक 4 वजा 32 म्हणून आपल्याला इथं डेल्टा मिळेल डेल्टा बरोबर मायनस 32 पण हा मायनस 32 डेल्टा हा वजा 32 आहे म्हणजे शून्यापेक्षा कमी आहे आपण म्हणू येथे डेल्टा लेस दॅन 0 म्हणून मुळे वास्तव
नसतात. For semi here delta is equal to minus 32 means delta less than 0. Therefore roots are not real. Roots are not real. तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 4 कडे जाऊ आपण. ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. क्वेश्चन नंबर 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे दिलेत, त्यावरून काय करायचं आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचंय. बघा आपण पहा पहिलं उदाहरण 0 and 4. आता काय करायचं पहा. तर पहिल्यांदा पहिली संख्या आहे ती आपण अल्फा बरोबर दाखवू आणि दुसरी संख्या ती बीटा बरोबर दाखवू देईल आणि मग पहिल्यांदा अल्फा अधिक बीटा करून ठेवायची बेरीज, नंतर अल्फा गुणिले बीटा यांचा गुणाकार करून ठेवायचा म्हणजे अल्फा गुणिले बीटा आणि मग आपल्याला वर्ग समीकरण काय हे माहित आहे. काय वर्ग समीकरण? तर एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक अल्फा बीटा इज इक्वल टू 0 म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर या समीकरणामध्ये या किमती ठेवायच्या म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरण मिळून जाईल. मिळवू आपण उकल 0 आणि 4. तर मग हे पुढे सोडवतील. लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. समजा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4. मग आपण पहिल्यांदा यांचं ऍडिशन करणार आहे. मग काय येणार ऍडिशन पहा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4. 0 अधिक 4 बरोबर 4 आणि म्हणून अल्फा अधिक बीटा तुम्हाला किती मिळणार आहे 4. आता पुढे त्यांचा गुणाकार घेणार आहे आपण. अल्फा गुणिले बीटा बरोबर अल्फा 0 बीटा 4 आणि गुणाकार येईल 0 गुणिले 4 0 आणि मग तुम्हाला मिळेल अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग आपण समीकरण लिहू. बट रिक्वायर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एक्स प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इज इक्वल टू 0. पण मिळणारे वर्ग समीकरण काय असतं वर्ग समीकरण? तर एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0 आणि मग आता आपण यात अल्फा आणि बीटाची बेरीज आणि अल्फा आणि बीटाचा गुणाकार ठेवणार आहे म्हणजे आपल्याला मिळेल एक्स वर्ग वजा अल्पाधिक बीटा. अल्पाधिक बीटा किती मिळालाय 4 ठेवू आपण. गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती मिळालाय 0 बरोबर 0 म्हणजे तुम्ही किमती ठेवले. एक्स वर्ग आहे असाच वजा चिन्ह आहे असाच अल्पाधिक बीटाची किंमत 4 गुणिले एक्स आणि यांचा गुणाकार किती आलाय 0 आणि मग पुढे मिळेल एक्स वर्ग वजा 4 गुणिले एक्स 4 एक्स अधिक 0 बरोबर 0 म्हणजेच एक्स वर्ग वजा 4 एक्स बरोबर 0 हे तुमचं वर्ग समीकरण असेल. तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर
तुमच्या लक्षात आलं असेल सोपा आहे पहा पहिली किंमत अल्फा माना दुसरी बीटा माना अल्फा अधिक बीटा घ्या अल्फा गुणिले बीटा घ्या आणि रिक्वायर्ड समीकरण काय ते घ्या आणि त्यानुसार किंमती ठेवून मिळेल तर एवढं सोपं आहे पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण हा यातलं दुसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे 1/2 - 1/2 तर आपण सोडवू हे सोल्युशन 1/2 - 1/2 उकल 1/2 - 1/2 लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2 समजा अल्फा बरोबर 1/2 आणि बीटा बरोबर -1/2 आपण पहिल्यांदा अल्फा अधिक बीटा मिळणार आहे देअरफोर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस इन ब्रॅकेट -1/2 पहा मी काय केलं इथं तर आपल्याला अल्फा अधिक बीटा घ्यायचंय अल्फा अल्फाची किंमत मांडली मी बी रिज करायचे म्हणून अधिक मांडलेलं आहे आणि कंसात त्याचं जे साईन त्याचं जे चिन्ह आहे ते मांडले पुढं हा 1/2 तसाच राहील कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर कंसातलं चिन्ह बदलत नाही म्हणजे मग कंसातलं ठेवायचं काय असेल 1/2 मग अधिक 1/2 - 1/2 हा मेन सबस्ट्रॅक्शन हिअर 0 देअरफोर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 देन अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा हाऊ मेनी अल्फा 1/2 मल्टीप्लाइड बाय -1/2 1/2 - 1/2 अंशाचा गुणाकार करा 1 - 1 छेदाचा गुणाकार करा 2 - 2 आणि मग 1 - 1 - 1 हे दोन्ही 4 आणि मग तुम्हाला अल्फा गुणिले बीटा मिळालेला आहे आता अल्फा अधिक बीटा मिळाला अल्फा गुणिले बीटा मिळाला आपण रिक्वायर्ड समीकरण म्हणू शकतो देअरफोर रिक्वायर्ड इक्वेशन x² - (α+β) (x + αβ) इज इक्वल टू 0 म्हणून मिळणारे वर्ग समीकरण रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असा शब्द पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणारे वर्ग समीकरण काय असतं x² - (α+β) (x - α+β) आणि आता किमती आपण लिहू x² - (α+β) किती बेरीज झालेले 0 त्याला x - α - β किती गुणाकार आलाय 1/4 = 0 आणि पुढे सोडवू आपण पहा x² - (α+β) (0) - (+), कंसातलं चिन्ह बदलत नाही मग कंसातलेच ठेवायचं (1/4) = 0 म्हणजेच x² - (1/4) = 0 आणि मग हे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन असेल म्हणजे हे वर्ग समीकरण आहे x² - (1/4) = 0 आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ मांडलेलं आहे 4 नंबरचं उदाहरण काय पहा सोल्युशन 2 - √5, 2 + √5 उकल 2 - √5 स्वल्पविराम 2 + √5 मग याप्रमाणे आपण इथं अल्फा घेऊ अल्फा बरोबर 2 - √5 लेट म्हणताय लेट म्हटलं पाहिजे समजा लेट अल्फा इज इक्वल टू 2 - √5 अँड बीटा इज इक्वल टू 2 + √5 समजा अल्फा बरोबर
समजा अल्फा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर 2 अधिक वर्गमुळात 5 आपण पहिल्यांदा त्यांची बेरीज घेऊ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 माइनस अंडर स्क्वेअर रूट 5 प्लस 2 प्लस अंडर स्क्वेअर रूट 5 आणि मग याची बेरीज करताना आपण हे 2 आणि 2 यांची एकत्र हे दोन्ही संख्या एकत्र घेऊन बेरीज करू 2 अधिक 2 वजा वर्गमुळात 5 अंडर स्क्वेअर रूट 5 प्लस अंडर स्क्वेअर रूट 5 आणि मग 2 आणि 2 4 हा वजा वर्गमुळात 5 आणि हा अधिक वर्गमुळात 5 जातील आणि शिल्लक काय राहील 0 आणि मग 4 वजा 0 म्हणजे 4 किंवा आपण या ठिकाणी इथं हे घालून 0 लिहिलं तरी चालेल मग आपल्याला या ठिकाणी अल्फा प्लस बीटा किती मिळाला 4 आता अल्फा गुणिले बीटा बघू आपण अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा गुणिले चिन्ह नाही म्हणजे गुणिले चिन्ह असतं तर अल्फा किती आहे 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले बीटा 2 अधिक वर्गमुळात 5 आता पहा ही अखंड राशी आहे त्याला कंस टाकला मी याला एक कंस टाकला तर तुमच्या लक्षात येईल की ही राशी आणि ही राशी सारखीच आहे फक्त बदल कुठं आहे चिन्हामध्ये आहे ओनली चेंज इन देअर साइन्स आणि मग आपल्याकडे एक आपण फॅक्टर रूल आहे पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर व्हॉट इज द फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए वर्ग वजा बी वर्गाचे अवयव काय मिळतात आपल्याला ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी याप्रमाणे आपल्याला इथं सोडवतील म्हणजे काय होईल पहा पहिल्या पदाचा वर्ग असेल आणि नंतर दुसऱ्या पदाचाही वर्ग असेल आणि मग 2 वर्ग काय मिळणार आहे 4 वर्गमुळातल्या 5 वर्ग 5 आणि मग 4 मधून 5 गेला किती राहिला 1 राहिला आणि मग तुम्हाला अल्फा गुणिले बीटा किती मिळाला 1 म्हणजे पुढे जाऊ आपण ठीक आहे 2 वर्ग 4 वजा वर्गमुळातल्या 5 वर्ग 5 4 मधून 5 गेले किती राहणार आहे वजा 1 अधिक 1 नाही आणि मग पुढे आपण म्हणू रिक्वायर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कम्प्लीट इन टू एक्स प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इज इक्वल टू 0 अल्फा अल्फा मिळणारे वर्ग समीकरण इथंही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता आलं असतं तर म्हणू शकता तुम्ही रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तर ते काय असेल एक्स वर्ग वजा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इज इक्वल टू 0 देन पुट द व्हॅल्यूज therefore x square minus in bracket alpha plus beta how many 4 plus alpha multiplied by beta minus 1 is equal to 0 and hence x square minus 4 minus 1 is equal to 0 therefore x square minus 5 is equal to 0 this is the required equation ठीक आहे त्यातले उरलेले उदाहरण तुम्ही सोडवायचे हे उदाहरण आपण परत पाहू तर अल्फा आणि बीटाच्या किमती मिळाले तर आपण त्यांची बेरीज केली ती किती मिळाली 4 अल्फा गुणिले बीटा किती मिळाला वजा 1 पुढे मिळणार समीकरण मांडलं आपण इथं हे परत एकदा चेक करू एक्स वर्ग आहे वजा अल्फा अधिक बीटा किती मिळाला 4 पण गुणिले त्याला एक्स आहे आपल्या या ठिकाणी राहिले एक्स तर हे एक्स लिहिलं पाहिजे आणि मग पुढं काय येईल पहा एक्स वर्ग आहे असा 4 गुणिले एक्स 4 एक्स म्हणजे इथंही परत करेक्शन होणार आहे 4x आणि हा मायनस 1 आणि मग रिक्वायर्ड इक्वेशन तुमचं असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0 तर इथलं एक्स राहिलेलं होतं माझ्याकडून माफ करा आणि मग आपण पुढं सोडवलेलं आहे ठीक आहे तर उरलेले उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहेत